मिर्जेत प्रज्ञा प्रबोधिनी पब्लिक स्कूल से उद्घाटन संपन्न, इंग्रजी माध्यम प्ले ग्रुप ते सीनियर केजी विभाग सुरू करण्यात आला आहे। गुरुकुल शिक्षण संस्था मिरजने अल्पावधी काळात शिक्षण क्षेत्रात नाव कमावले। संस्थेचे चेअरमन मोहन वनखंडे सर तसेच नगरसेविका अनिता वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी माध्यम सेमी इंग्लिश माध्यम विभागाची यशस्वी वाटचाल सुरू आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल करून गुणवंत विद्यार्थ्यांना घडवित असताना इंग्लिश माध्यम स्कूल ही सुरू करावे अशी मागणी होती। या मागणीनुसार चेअरमन मोहन वनखंडे सर यांनी मराठी सेमी इंग्लिश सोबत आता प्रबोधिनी पब्लिक स्कूल जैन बस्ती येथे सुरू केले। याचे उद्घाटन आज संस्थेच्या उपाध्यक्षा नगरसेविका अनिता वनखंडे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षिका उपस्थित होत्या। प्ले ग्रुप ते नर्सरी केजी हा इंग्लिश माध्यम विभाग प्रवेश सुरू झाला असून पालकांनी आपल्या पाल्यासाठी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन मोहन वनखंडे यांनी केले। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती गुरुकुल शिक्षण संस्था संचलित प्रबोधिनी पब्लिक स्कूल जैन बस्तीजवळ पाटलाहोत ब्राह्मणपुरी मिरज येथे आम्ही सुरुवात करतोय। यापूर्वी गुरुकुल शिक्षण संस्थेनं ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी या दोन सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या 5 वर्षापूर्वी आणि पालकांनी उदंड असा प्रतिसाद दिला। पालकांच्याच मागणीवरून या मार्केट परिसरामध्ये ब्राह्मणपुरी एरियामध्ये एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा असावी अशी जेव्हा मागणी झाली त्यानुसार आज आपण जैन बस्तीच्या या प्रेमायसेसमध्ये आपण प्ले ग्रुप टू सिनियर केजीपर्यंत प्री प्रायमरी सेक्शनचं आज उद्घाटन केलेलं आहे। मला विश्वास आहे की पालक नक्कीच आम्हाला या प्री प्रायमरी स्कूलला ॲडमिशन घेऊन खूप सहकार्य करतील, कारण आजचा युग आपण बघतोय की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अडचणी असतानासुद्धा आज ज्ञान प्रबोधिनीचं ॲडमिशन सर्वच वर्गांचं पूर्ण होतंय आणि या ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा प्रबोधिनी स्कूलमध्ये बहुतांश मिरज तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून मुलं, मला वाटतं जवळजवळ 23 गावातून मुलं आज आमच्या या प्रज्ञा प्रबोधिनी ज्ञान प्रबोधिनीमध्ये येत आहेत। परंतु शहरामध्ये इंग्रजी माध्यमाची एक शाळा असावी या उद्देशाने ही शाळा सुरू केलेली आहे। माझा सर्व शिक्षक स्टाफ नक्कीच पालकांच्या मागणीला आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल आणि या शुभ मुहूर्तावरती ही शाळा नक्कीच भरभराटीला नजीकच्या काळात येईल असा विश्वास वाटतो। मी सर्व पालकांना आवाहन करेन की या ब्राह्मणपुरी एरियामध्ये असणाऱ्या या शाळेमध्ये आपल्या या लहान मुलांना कोरोनाच्या काळामध्ये बरेच विद्यार्थी आज घरी असतील, शिक्षणाचं बरेच अडथळे निर्माण झालेले होते ते पूर्ण करण्यासाठी गुरुकुल संस्था आणि प्रबोधिनी स्कूल नक्कीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करेल। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।